झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपर फास्ट. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचा आज सोनियाचा दिवस. 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी देवी ही लाखो भाविकांची आराध्य दैवत आहे. 305 वर्षांपूर्वी म्हणजे 1715 मध्ये मुघलाईच्या काळात अनेक देवळे उद्ध्वस्त करण्यात आली होती. तसेच मूर्ती भजनाच्या काही घटना घडल्या होत्या. त्याकाळी महालक्ष्मी मंदिरातील पुजारी आणि भाविकांनी मूर्ती भजनाच्या भीतीपोटी मंदिराजवळ असलेल्या कपिलतीर्थ येथील पुजाऱ्याच्या घरी लपवून ठेवली. त्यानंतर 26 सप्टेंबर 1715 साली नरहर भट सावगावकर यांनी झालेल्या दृष्टांताप्रमाणे करवीर संस्थानचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आज्ञेने सिदोजी घोरपडे यांनी करवीर निवासनी श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती पुन्हा मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना केली. तो हा दिवस. या ऐतिहासिक घटनेला आज 305 वर्ष पूर्ण झाली आहेत अशी माहिती मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी दिली. ओबीसी समाज 27% आरक्षण अबाधित राखण्यासाठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारणार. सोलापूर शहर जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गातील जात सहमताने एकमत घेऊन आपले असलेले 27% आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी ओबीसी बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे. जातीचे संघटना करणे, ओबीसी समाजामध्ये जागृती निर्माण करणे, छोट्या ओबीसी जातींचे संघटन करणे, अंतिम टप्प्यात ओबीसी क्रांती मोर्चाचे आयोजन करून मोठं आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याचे ओबीसीचे बचाव संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आलं. अमरावती विभागातील जल प्रकल्प ओव्हरफ्लो, 10 वर्षानंतर 29 धरणाची दारे उघडली. सध्या अमरावती विभागात मुसळधार पाऊस होत आहे. या परतीच्या पावसाने अमरावती विभागातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. प्रथमच 10 वर्षानंतर विभागातील 29 धरणांची दारे उघडण्यात आली आहेत. अमरावती विभागातील 511 जलप्रकल्पांमध्ये सध्या 90% जलसाठा आहे. मागील वर्षी हे प्रकल्प कोरडे पडलेले होते, मात्र यावर्षी मुसळधार पावसाने प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने यावर्षी पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार नसल्याचे मत जलसंपदा विभागाने व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे विदर्भातील सर्वात महत्वाचे अप्पर वर्धा धरणाचे 36 दिवस दरवाजे पहिल्यांदा उघडे करण्यात आले आहेत. यावर्षी दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या सिंचनाची सोय झाली आहे, सोबतच जमिनीची पाणी पातळीही वाढलेली आहे. बोगस बियाण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन राखून ठेवण्याच्या कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला. बोगस बियाण्यांमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना यंदा दुबार तिबार पेरण्या कराव्या लागत आहेत, ज्यामुळे मोठा गदारोळ निर्माण होऊन शेतकरी वर्गात मोठा असंतोष पसरला होता. त्यामुळे यंदा स्वतःच्या शेतातील सोयाबीन बियाणे म्हणून राखून ठेवण्यासंदर्भात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना कृषी सल्ला देण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. या संदर्भात कृषी सहाय्यक विठ्ठल गोराळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गावात नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी पाण्याच्या टाकीवर चढतायत विद्यार्थी. आपण आतापर्यंत बसंतीसाठी पाण्याच्या टाकीवर चढलेला विरू पाहिला, विविध मागण्यांसाठी शोले स्टाईलने आंदोलन करणारे बघितले असतील, परंतु आता शालेय विद्यार्थी पाण्याच्या टाकीवर चढत आहेत.
हातात पुस्तक घेऊन जीव धोक्यात घालून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या लोखंडी शिडीवरून चढणारे हे विद्यार्थी अकोल्याच्या मोठका गावातील आहेत. पुस्तक हातात घेऊन हे विद्यार्थी टाकीवर अभ्यासासाठी चढत आहेत. सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे शासनाने शाळा महाविद्यालय बंद ठेवली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र अकोल्यातील बोडखा गावात मोबाईलचे नेटवर्कच नसल्याने नेटवर्क मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पाण्याच्या टाकीची मदत घ्यावी लागत आहे. पाण्याच्या टाकीवर चढल्यावर नेटवर्क मिळत असल्याने ठराविक वेळेत विद्यार्थी पाण्याच्या टाकीवर चढतात आणि अभ्यास करतात हे वास्तव समोर आले आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मारहाण. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन एका व्यक्तीने ग्रामविकास अधिकाऱ्यांसह ग्राम कर्मचाऱ्यांना मारहाण करून कार्यालयातील सामानाची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ग्रामविकास अधिकारी गणेश पद्माकर हरडे हे आज सकाळी 11:30 आपल्या कार्यालयात उपस्थित असताना आरोपीने ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांना मारायला सुरुवात केली. दरम्यान त्यांचा बचाव करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत ग्रामपंचायत कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीवर कडक कारवाई करण्यात आली नाही तर ग्रामसेवक संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामसेवक दहशतीत आहेत. उल्हासनगर येथील फर्निचर कंपनीला भीषण आग. उल्हासनगर येथील व्हीटी सी रोड लगत बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला काल रात्री भीषण आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमक दलाच्या गाड्या पोहोचून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अद्याप आग कशी लागली हे समजू शकलेले नाही. आगीत कंपनीचे किती नुकसान झाले याचा तपास सुरू आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.